हिवाळा सुरू झाला आहे आणि मस्त अशी थंडी पडायला सुरुवात झाली आहे अशा थंडीमध्ये गरमागरम बाजरीची भाकरी सोबत वांग्याचं भरीत मस्त असा बेट ठरतो भरिताची वांगे बाराही महिने मिळतात पण हिवाळ्यात मिळतात ते अजूनच चविष्ट असतात जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच वांग्याचं भरीत आवडीने खातात तसेच उत्तर भारतात सुद्धा वांग्याचं भरीत खूपच प्रसिद्ध आहे बऱ्याच दिवसापासून विचार करत होते की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी पण आज फायनली मुहूर्त निघाला चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक सबस्क्राईब आणि खाली दिलेलं आयकॉनचं बटन प्रेस करा त्यासाठी इथे मी एक मोठं वांग घेतलं आहे जे की स्पेशल भरिताचं वांग आहे आता त्यावर चाकूने अशा पद्धतीने कट लावून घ्यायचं आहे चिरा मारून घ्यायच्या आहे तीन ते चार चिरा मारून घ्यायच्या आहे असं केल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जाईल कधी कधी काय होतं भरिताचं वांग वरून तर शिजल्या जातं पण आतमध्ये तसंच कडक राहतं त्यामुळे अशा प्रकारच्या चिरा दिल्यामुळे व्यवस्थित शिजल्या जातात आता कट केलेल्या भागामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरवी मिरची अशा पद्धतीने टाकून घ्यायची यामुळे भरीताला चव खूपच छान येते आता वांग्याला तेल लावून घेऊ त्यामुळे भाजल्यानंतर साल काढण्यासाठी सोपी जाते इथे मी दोन टमाटरसुद्धा सुद्धा घेतले आहे त्यावर सुद्धा तेलाचा हात लावून घेते इथे मी अशा पद्धतीने स्टँड घेतला आहे त्यावर वांग टमाटर हिरवी मिरची ठेवून भाजून घेऊ मिरची थोडी बाजूला ठेवायची कारण ती लगेचच भाजल्या जाते हे सर्व भाजत असताना चारही बाजूने आडवे उभे करून व्यवस्थित असे भाजून घेऊयात मिरची भाजली आहे ते सुद्धा बाजूला काढून घेऊ इथे टमाटर सुद्धा व्यवस्थित असे भाजून झाले आहे टमाटरला सुद्धा जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने साल काळपट दिसायला लागली की समजायचं टमाटर भाजलं आहे हे सुद्धा काढून घेऊ एक दोन मिनिटानंतर वांगासुद्धा भाजून झाला आहे वांग थोडस थंड झालं आहे त्यामुळे पूर्ण साल सोलून घेऊयात साल काढण्यापूर्वी लसूण मिरची जे घातलं होतं ते काढून घेऊयात वांग्याची साल सोलून झाल्यावर मधोमध कट करून चेक करायचं की काही कीड वगैरे आहे का ते नंतर चाकूने किंवा चमच्याने मॅश करून घ्यायचं लसूण सुद्धा अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा तेल सुद्धा गरम झाला आहे लगेचच मोहरी जिरे घालूयात त्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालूयात मिक्स करून घ्यायचं छान लालसर होईपर्यंत तेलात परतून घेऊयात कुटून घेतलेला लसूण आणि ज्या हिरव्या मिरच्या वांग्यासोबत भाजून घेतल्या होत्या त्याची पेस्ट करून घेतली आहे ती घालते आहे तर एक चम्मच लाल तिखट हळद घालून परतून घेऊयात यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता सोबतच मॅश करून घेतलेले टमाटर घालून एक मिनिटभर परतून घेऊयात त्यावर थोडा वेळ झाकण ठेवून एक वाप काढून घेऊयात टमाटर चांगले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये मॅश केलेले वांगी घालून व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घेणार आहोत सोबतच चवीनुसार मीठ घालूयात ते सुद्धा मिक्स करून यामध्ये कुटून घेतलेला ओबडधोबड शेंगदाण्याचा कूड घालणार आहोत सोबतच बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथंबीर घालून मिक्स करून घेणार आहोत झाकण ठेवून अजून एखादं मिनिटभर शिजवून घेऊ भरीत बनवायला जास्त मेहनतसुद्धा लागत नाही फक्त वांगे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आणि काही जगभरातले मसालेसुद्धा घालायची गरज नाही एकदम घरगुती साहित्यात तयार होते तेच नेहमीचे टमाटर लाल तिखट हळद मीठ बस एवढंच अशा पद्धतीच्या भरितासोबत बाजरीची भाकर ज्वारीची भाकर सुद्धा खाऊ शकता मग आवडली ना आजची रेसिपी थोडीशीही आवडली असेल तर एक लाईक सबस्क्राईब आणि खाली दिलेलं बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद